सबस्क्राइब करा इयत्ता दुसरी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनेलला व बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. नमस्ते बालमित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन बालकथा. कथेचे नाव आहे लपलेला खजिना. एक म्हातारा शेतकरी होता, त्याला 3 मुलगे होते. ते चांगले तरुण आणि सुदृढ होते, पण ते फार आळशी होते. त्यांना वडिलांचे पैसे उधळायला खूप आवडायचे. स्वतः कष्ट करून पैसे कमवावेत असे या मुलांना कधी वाटतच नसायचे. त्यामुळे शेतकरी फार चिंतेत होता. त्याने एकदा युक्ती केली. त्याने तिन्ही मुलांना जवळ बोलावले आणि शेतकरी मुलांना म्हणाला, मुलांनो, मी आपल्या शेतात तुमच्यासाठी धन पुरून ठेवले. ते धन तुम्ही खणून काढा आणि तिघांनी ते सारखे वाटून घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच ही तीनही मुलं गडबडीनं शेतात गेली. त्यांनी शेत खणायला सुरुवात केली. पुष्कळ दिवस त्यांनी त्या शेतात खूप मेहनत केली. त्या शेत इंच आणि इंच खणून काढले, पण पुरून ठेवलेले धन त्यांना कोठेच सापडले नाही. ते तिघेही जण आपल्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले, बाबा, आम्ही सगळे शेत खणले, पण आम्हाला काही धन सापडले नाही. शेतकरी त्यांना म्हणाला, हरकत नाही, आता तुम्ही शेत चांगलेच खणले आहे, तर आपण त्यात धान्य पेरूया. म्हणून त्यांनी शेतात धान्य पेरले. त्या वर्षी अगदी वेळेवर व पुरेसा पाऊस पडला. खूप धान्य पिकले. छान पिकांमुळे शेतही छान दिसू लागले. मुलांनी अभिमानाने आपल्या वडिलांना धान्याने पिकलेले शेत दाखवले. शेतकरी मुलांना म्हणाला, वा, किती भरघोस पीक आले आहे. मी तुम्हाला जे धन देणार होतो ना, ते हेच धन आहे बर का. जर तुम्ही अशीच मेहनत केली तर दरवर्षी तुम्हाला असेच धन मिळेल. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? कष्टाचे फळ नेहमी गोड असते. बरे तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन छान बालकथेसह. धन्यवाद. बाय बाय.